ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सध्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये एसटी महामंडळाच्या कालबाह्य झालेल्या आणि मोडकळीस आलेल्या भंगार गाड्या रस्त्यावर फिरत असून ह्या गाड्या कोठेही गाडीचे सामान रस्त्यावर निखळून पडत बंद पडत असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांना होत आहे। आज अशाच एका बंद पडलेली शिवशाही बस ओढून घेऊन जाणारी लालपरी सुद्धा रस्त्यातच बंद पडल्याने नारायणगाव बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। राज्यभरात रस्त्यावर एसटी बसेस बंद पडण्याच्या घटना वारंवार घडत असतानाच पुणे नाशिक महामार्गावर जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुण्यावरून नाशिककडे निघालेली एक शिवशाही बंद पडली होती। तिला टोचन ओढून घेऊन जाण्यासाठी लालपरी आली, मात्र काही अंतरावर ती सुद्धा बंद पडली। नारायणगाव येथे बसस्थानकाजवळ महामार्गावरच या दोन्ही बस बंद बऱ्याच वेळ होत्या, यामुळे वाहतूक कोंडी झाली। 2 दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे अशाच पद्धतीने एका बसचं गिअरबॉक्स रस्त्यावरच खाली पडून बस बंद पडली होती, त्यामुळे एसटी महामंडळाच्या नादुरुस्त बसेसची संख्या वाढताना दिसत असल्याचे उघड झाले आहेत। मात्र यामुळे प्रवाशांच्या जीवाशी सुद्धा खेळ खेळला जात असल्याचं दिसत आहे। संध्यालवसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।